हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड इव्हनिंग. ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस नक्कीच गुड आफ्टरनून असेल, तर गुड आफ्टरनून सगळ्यांना. थोडासा हटके व्हिडिओ आहे, मी आत्तापर्यंत अपलोड केलेचे थोडासा वेगळा. कोणी ओळखत असेल ह्या डीबीएला, तर कारण ज्या लोकांना चष्मा आहे त्यांना कदाचित कधी कधी घालावंसं, म्हणजे घालायची गरज पडत असेल, थोडंसं अनकम्फर्टेबल होऊन जातं घालायला. पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपण कशाप्रकारे लेन्स लावू शकतो. तर जे आपल्याकडे क्लिनिंगचं लिक्विड येतं, ते लिक्विड अशा प्रकारे हातावर घेऊन त्यावर छान अशी लेन्स ठेवायची, आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित क्लीन करायची. खूप छोटा व्हिडिओ करणार आहे, फक्त मी आत्ता अप्लाय करत होते, एक मेकअप ट्युटोरियल टाकायचं, आणि त्यासाठी मी हे लेन्स वापरणार होते. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला हे दाखवं की मी लेन्स कशाप्रकारे घालते. क्वाईट टफ जॉब, पण पाहू शकता व्यवस्थित झालं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्धा एक मिनिट डोळ्याला थोडंसं वॉटरी झाल्यासारखं वाटेल, पाणी येतंच, कारण नॅचरल गोष्ट आहे, आपला डोळा खूप सेन्सिटिव्ह असतो. कुणाचाही असू द्या, बॉडीचा सर्वात सेन्सिटिव्ह पार्ट म्हणजे आपले डोळे, त्यामुळे थोडंसं त्रास होतो. ऑब्व्हियसली हे कलर्सचे आहेत, त्यामुळे कलरमध्ये तुम्ही नंबरचेही घेऊ शकता, पण हे नंबरचे नाही आहेत, आणि मी फक्त मेकअप ट्युटोरियलसाठी याचा उपयोग करणार आहे. लेन्स घेताना तुम्हाला नक्कीच सांगण्यात येते की याच्यासोबत कुठली काळजी घ्यायची आहे किंवा कुठली नाही, तर ते सर्व तुम्ही लेन्स थोडीशी उलटी पुलटी पडते, बट स्टील अशा प्रकारे घ्यायची आहे. इट्स डन. तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं, पण नक्कीच तुम्हाला जर लेन्सचा कलर आवडला असेल तर प्लीज सांगा. परत एकदा सांगते, प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ रिलेटेड कमेंट करा. थँक यू फॉर वॉचिंग. आणि लावायला नक्कीच सोपे आहेत, थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, पण नक्कीच लवकर लागतील तुमच्या. थोडासा हा डोळा आपला, माझा हा थोडासा डोळ्यात कमी त्रास देतो, आणि ह्या डोळ्याला लावल्यानंतर थोडासा वेळ लागतो जास्त. तुमच्या बाबतीतही तसं होत असेल, पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट केला आहे. थँक यू फॉर वॉचिंग. यानंतर जे काही ब्युटी रिलेटेड आपला व्हिडिओ येईल प्लीज पाहायला विसरू नका.